Hi baby, where are you? Baby, you're going to pick me up, right? Today I have my flight. When are you coming? Yeah, okay, I'm waiting. Yeah. Hello. अरे या एम चॅलेंज चालले र. अरे तू कुणी का येतोस का? अरे जिमला रे, काय यार तू? हा हे काय तू कला बघतोय का माझं? खायला एक हँडसम सुंदर पोरगा दिसायला लागेल, बघायला लागतं. तू काय स्वतःला ऐश्वर राय समजतोय का ग? थोबर बघ गरिबांची विपाशा वासू. खायला जा ना. शिकवायला कोण आहे र? खायला बघा माजलाय. शिकवायला कोण आहे र? काय माणसं रे. शिकवायला कोण आहे रे? नाही काही शाळा आहे, काही ट्रेनर असतो. तुम्हाला शिकवशील आता सांग ना कुणी काय यायला दिसत नाही. कुठे तिकडे जा. बस बस काम कर. तू ट्रेनर आहे का रे? बोल. इकडून वाढव, इकडून वाढव, इकडचं दाबून वाढव. ह्यो सगळा दाबून टाक, असं करून टाक. कसं? असं असं करून मग खालचं पाय जाऊ दे, तिकडे कोण बघत पण नाही. पहिल्यांदा आला तू जिममध्ये? हा फर्स्ट डे. असं करतात इथे, खूप घासावे लागते तेव्हा बॉडी वर. अरे घासतो ना किती, काय काय करायचं बोल. आपण इकडे जा घासूया. हा एक्सरसाइज करून होई नाही काय, खावायला लागते. अरे तो तर बोलला मला नुसती एक्सरसाइज कर, होईल बॉडी. अरे तो त्याचं काय सांगू नको, चार दिवसांची एकदे येते जिमला. यायला यायला तर आता मी कुठे रे, येऊ माझ्या तोंडात कुठे रे. हे ट्रेनर यायला तू काय आर्मी काय का रे? यायला तो बोलतोय ते खायला लागतंय नुसती, तर बॉडी नाही होत एक्सरसाइज करून. कसं असतं मित्रा, वर्कआउट पण करावं लागतं आणि खायला पण लागतं, त्याशिवाय बॉडी नाही होत. घासावी पण लागतं आणि खावं पण लागतं. तसं काय काय खायला लागतं? अशी अंडी खा. अरे कवता तर राज संघ घरी चार पाच कोंबड्या पडल्या. हा रात्री झोपताना दूध पी. अरे म्हशी तर बाबा बाबा पाचशे तबेला म्हणते गावा. मग आता काय कर, अंडी खा, दूध पी रात्री झोपताना, आणि मटण थोडं कमी का. मग असं सर्वे झाले ना तर तुला उतरून जाते, मग कसं आतमध्ये जाईल. अरे तू काही यराबी तर झालंय का रे? उद्या मित्राची हालत आहे, हल्दीला सगळे मटण मोकर खातील. मी काय तुमच्या थोबाराकडे बघत बसू का? अंडी घेऊन जा तू घरातून, अंडी खा तिकडे. तुझं तर काय होणार नाही रे, मला तर वाटत नाही तुझा का होईल. हॅलो, यो प्रतिमाचा भाऊ आहे ना? अरे थांब जरा. हा बस बस वागशील घे. काय रे कसं आहे? मजेत. घरी पोरगी लग्नाची असली म्हणून जास्त टेन्शन असतंय नाही रे? हो, माझ्या बापासनी सगळं करून ठेवलं आहे, गाड्या बंगला चार चार फलाटा सगळे आहे ना. डोंगर पण आहे. मी काय नाही, म्हणजे कसं माझ्या आईस बापसाला आता फक्त एक सुनबाईची कमी आहे ना, नातवंड नाही घरात तर. आणि आमच्या घरात हुंडा नाही घेत ना आम्ही, ना आमच्या समाजात पण हुंडा नाही घेत ना नाही ते. म्हणून बाकी सगळं चांगलं आहे, फक्त एक सुनबाई पाहिजे रे त्यांना. म्हणजे तेच मागे लागलं, मला काही घाई नाही. तुझी बहीण आहे ना रे प्रतिमा लग्नाची? तुझं लग्न झालं आहे. तुझं लग्न कधीच झालं झालं असं ना, तरी पण तुला दिलेलं असं. यायला घाई काय होती रे लग्नाची? कमी उचल. ये तू उचल, ये ये. हा थांब उचल, तो ये उचल. थांब जरा एनर्जी घेऊ दे. हे पाणी आहे का तुझं? आता उचलून दाखव. उचल उचल. अरे दाखव. थांब जरा. काय रे? थांब आलो पाणी. या काय लावले रे? थांब थांब थांब, आगरी कोळी लाव जरा ते. थांब जरा थांब, माझा मोबाईल कनेक्ट करू का कुठं? थांब जरा. आज तुला काय समजत नाही ते. ठीक आहे कर बरं. I got the gun.
इकडे आला ना तुम्ही, नाश्ता वगैरे एक्सरसाइज करा. ए थांब इकडे. काय काय केलं तू आता? वाटोवं लावलं सगळ्या जिमचं. अरे आमची आखरी कोली पोरा जिथे जातात ना सगळीकडे राडा करतात. राडा बनवून ठेवले असते सगळे. हे माहिती आहे राडा करतात, पण हे जिम आहे, वर्कआउट करायची जागा आहे. नाचवची जागा ही येऊ नको तू देवासून. सगळा वाटवला गेला जिमचा. वर्कआउट करायला येतात, बॉड्या बनवायला येतात पोरं इकडे. असं नको तू. बरं जा, घंटा यायची पण नाही मला इथे.